कोगनोळी येथील शासकीय रेशन धान्य वितरण केंद्र कृषी पत्तीन सहकारी संघ या ठिकाणी वजनामध्ये अफरातफर. कोगनोळीत शासकीय रेशन धान्य वितरण दुकानात वजनामध्ये अफरातफर. कोगनोळी तालुका निप्पाणी येथील शासकीय रेशन धान्य वितरण केंद्र प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित या ठिकाणी प्रत्येक महिन्याला देण्यात येणाऱ्या धान्य वितरणामध्ये प्रत्येक 10 किलो मागे 600 ग्रॅम धान्य कमी देत असल्याचे येथील सचिन पाटील आणि धनाजी कागले यांनी रेशन कार्ड धारकांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत त्यांनी अधिक माहिती अशी दिली की 40 किलोचे आणि 20 किलोचे असे 2 रेशन कार्ड धारकांच्या धान्यांचे वजन दुसऱ्या एका दुकानातून केले असता 20 किलोमध्ये 1200 ग्रॅमची आणि 40 किलोमध्ये 2 किलोची अशी तूट दिसून आली. याबाबत प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमितचे चेअरमन यांना विचारले असता त्यांनी वजन काट्यामध्ये बिघाड झाला आहे असे अनपेक्षित उत्तर दिले. तर या प्रकरणामुळे येथील उपस्थित नागरिकांनी आणि सचिन पाटील धनाजी कागले यांनी दुसरा वजन काटा आणल्याशिवाय धान्य वितरण करून देणार नाही अशी भूमिका घेऊन धान्य वितरण थांबविले. काही लोकांना असे आढळून आले की वजनात थोडी थोडी कमी आहे आणि आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सुद्धा त्यांना एक वेळा सांगून आलो की बाबा रेशन तुमचं कमी येत आहे, लोक आम्हाला सांगत या लागल्या आणि तुम्ही जर ऍडजस्टमेंट करून हे करा. मग त्यावेळा तुम्ही तुम्ही सांगितलं आणि आज आमच्या असं निदर्शनात आलं की प्रत्यक्षात आज प्रत्यक्षात जाऊन आमच्या मित्रांनी म्हणजे मापन केलं, त्याचं वजन केलं. वजन केल्यानंतर 1 किलो 250 ग्रॅम 200 ग्रॅम 200 ग्रॅम असं वजनात जरा जरा फरक आला. मग फरक येत असताना आम्ही त्यांना प्रश्न विचारला, बाबा तुमचं काय झालंय? मग त्यांनी सांगितलं की बाबा आमचा काटा रिपेअर करायला तर मग वाटतं का असं आम्ही विचारलं त्यांना प्रश्न. मग वाटू नका असं, वाटू नका म्हणजे मग आजपासून बंद करतो, मग आम्हाला तूट येते तूट येते ना तुम्हाला वर्ण मिळते का नाही असं वर्ण येते का नाही असं विचारलं. म्हणजे चेअरमन साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना असं हे केलं आणि असं करू नका तसं करू नका असं वाटा तसं वाटा. मग आज उद्या रिप्लिक करतो काटा आमचा आणि सोमवारपासून आम्ही सुरू करतो व्यवस्थित सुरू करतो असं सांगितलं. मग असं हे अशी लोकांची फसवणूक पिळवणूक होत आहे आणि ही होऊ नये, इथून पुढे होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कोवनळीमध्ये सेवा संस्थामध्ये जो झालेला जो म्हणजे आजचा हे होता कंट्रोलमध्ये बाबतीत तो प्रकार आम्ही बघून चेअरमनच्या कानावर घातला. चेअरमनाने त्यांच्या कामगारांना बोलवून घेऊन त्यांना असं काय व्हायला आलं त्यांनी विचारलं, काट्याचा प्रॉब्लेम म्हणून सांगितला. मग त्यांना आम्ही काय सांगितलं असं प्रत्येक वेळी आम्ही 2 महिन्याच्या पाठिंबा सांगितलं, आता पण सांगितलंय असं इथून पुढे असं काय होऊ नये. प्रत्येक 600 ग्रॅम असून ते 1 किलो 20 म्हणजे 1 किलो 200 ग्रॅम असा प्रॉब्लेम प्रत्येक वेळी यायला आला आहे आणि ह्यासाठी म्हणजे चेअरमनने आणि गावातल्या प्रत्येक नागरिकाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला वाटते आतापर्यंत जे लोकांनी कंट्रोल नेलेला आहे त्यांनी देखील आपलं स्वतःचं वजन करून बघितलं तर चालतंय का प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाला ते प्रत्येकाला कमी आलेलंच आहे ते आपण म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवतो. आपण स्वतः जर आपण चौकशी केली तर काही अडचण नाही. घरात आता प्रत्येकाने कंट्रोल नेलंयच, त्यामध्ये प्रत्येकामध्ये तूट ही निघणारच आम्हाला गॅरंटी आहे. त्यांनी निप्पाणी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दूरध्वनीवरून सांगितला व यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित मध्ये जवळपास 1400 रेशन कार्ड असून सरासरी 40 किलो 20 किलो 10 किलो असे धान्य रेशन कार्ड धारकांना वितरण करण्यात येते. तर याचा विचार केला तर 1000 किलोच्या धान्याची अफरातफर केल्याचे दिसून येते. यामुळे पुन्हा एकदा कोगनोळी येथील रेशन धान्य वितरणाचा मुद्दा समोर आला. याबाबत तक्रारदारांनी पत्रकार परिषदेद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी धनाजी कागले, नागेश खोत, सुनील घुंगरे, सचिन पाटील, युवराज खोत, अरुण खोत, संतोष कागले, धनाजी कदम, बाळासाहेब कागले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.